आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जन्मी नाही विकत घेऊ शकत. विकत नाही घेऊ शकत. भाऊ काय झालं? म्हणजे चेन जुनी जरी असली तरी ओरिजिनल आहे की पॉलिश भी गेलेलं नाहीये बघा की. अगं मला सगळं मान्य आहे भाई, पण मी नाही विकत घेऊ शकत ती. अहो पण का विकत नाही घेऊ शकत? कारण तुम्हाला काहीही विकायची गरज नाहीये. मणी सर तुम्ही इथे? हो, तुम्हाला ही चेन विकायची गरज नाहीये. मणी सर अहो चेन विकू नाही तर काय करू? चेन विकली नाही तर गाडी कशी घेऊ? इथे माझ्याकडे दातावर मारायला पैसे नाहीयेत. गाडी तर घ्यावच लागेल की. पण बाईक तुमच्या दारासमोर उभी आहे. बाईक दारात उभी आहे म्हणजे? म्हणजे तुम्हाला हे विकायची गरज नाहीये. तुम्हाला जी बाईक हवी होती ती दारासमोर उभी आहे. आत्ता जाऊन बघून या. काय हो खाना? नाही वहिनी, मूड नाही आहे माझा. आता काय झालं? आधी सगळे किती हसत खेळत असायचे ना घरी. हो ना, घर अगदी भरलेलं असायचं. पण आता आपण तिघच. हर्षताई घरातून गेल्यापासून तर अजूनच रिकाम रिकामा वाटतंय घर. आई आहे घरात पण ती पण रुसली आपल्या. आता काही दिवसांनी ताईचं पण लग्न होणार आहे. ती पण निघून जाईल या घरातून. दादा ताई गेल्यावर आपलं काय होणार रे? तेच तर. दादा पण बिझी आहे, तो पण येत नाही इकडे. सगळे आपापल्या व्यापात आहेत. आपण काय करणार? तरी वहिनी सगळे आधी सारखे एकत्र यायला हवे. कधीतरी ते दिवस सुद्धा परत येतील. पण त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. आणि घरापासून लांब राहून त्यांना तरी आनंद होत असेल का? नाही ना? बरोबर आहे तुझा. आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल तर सॅक्रिफाईस करावंच लागणार. आणि तसं बघायला गेलं तर आपण खूप लकी होत यार. म्हणजे असे सोन्यासारखे दिवस आपल्या आयुष्यात निजान आले तरी. हा दादा ते सगळं ठीक आहे रे, पण आता काही दिवसात ताईचं लग्न होईल आणि ती निघून जाईल. ती जाऊन फक्त 24 तास झाले आणि हे घर खायला उठलंय मला. ए, तू का वाईट वाटून घेतेस? हा आपण आहोत ना. हा सगळे चिटले. हा विक्रांतराव घराकडे येऊ गेलो. मी ना ताईचा अजून फोन कसा नाही? बरं दे आपणच फोन करू गयो. एक तर ह्या निखिलने डॉक्यात फिरवून ठेवलेला. अरे इथं फोन उचलूक जड जाता की का? उचल ना लवकर.
हा बोला हिनाताई. ह्या काय बरोबर नाही. म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही माणसं कसे काय विचारता, या बरोबर नाही. कसलं काम? कसलं काम? विक्रांतराव घराकडे येईल ना. कोण म्हणाल तुम्हाला? म्हणा कसा होया कोणी, माका माहिती आहे ना. चुकीची माहिती मिळाली आहे तुम्हाला. म्हणजे विक्रांतराव घराकडे येईलच नाही? अहो काय सांगतास का? खरं तेच सांगते. मी विक्रांतच्या मित्राला सुद्धा पाठवलं होतं समजवायला, पण विक्रांतने त्यालाच समजावून घरी पाठव. अरे बापरे, ह्या काहीतरी वेगळाच घडता. नाही तर काय, त्या गिरीजाने वेड लावलंय विक्रांतला. एक मिनिट, त्या दिवशी तुम्ही मला बोलवून स्वतः कुठं गायब झाला होता? गायब? नाही नाही, मी गायब नाही झालं. काहीतरी बहुतेक आपली ना चुकामूक झाली. तुम्ही पण माका काही दिसलास ना, शिरला का ना? नाही, पण बरं झालं तुम्ही मला सांगितलं, नाही तर मला काही कळलंच नसतं काय चालू आहे ते. हे जे काय चालू आहे ना ते थांबवायला पाहिजे लगेच. होय काय नक्की चालला हा काय? विक्रांतनी चहाची टपरी टाकली. चहाची टपरी टाकून बिझनेस सुरू करायचं खूळ घेतलंय डोक्यात. अरे देवा रबळ नाता, चहाची टपरी? हो. हे काय विकेचे डोळे लागले हो विक्रांतरावांका? तेच मला कळत नाहीये, विक्रांत एवढं चीप काम कसं करू शकतो? म्हणजे बघा विषय कसा, माका नाही वाटणं विक्रांतरावांच्या डोक्यात असले काही धंदे येतील म्हणा. नक्की ना, गिरिजन त्यांच्या डोक्यात भरवल्या नसताना शिरला का ना? म्हणूनच म्हणते त्या गिरीजाला माझ्या विक्रांत पासून लांब करा. हे बघा, मला माझा मुलगा हवाय. नाही माका हे बघा कसा, तुमचं बोलणं कळतं माका, माका समजतं सगळं. पण आता तुमच्या विक्रांतरावांका ह्या मनापासून सगळं करू पटत असत तर मी तरी काय करू ना? काहीही करा, साम दाम दंडभेद वाटेल ते करा, पण माझ्या मुलाला घरी घेऊन या प्लीज. मला माझा मुलगा हवाय. ह्या बघा मीनाताई, तुम्ही टेन्शन घेऊ नको, अजिबात टेन्शन घेऊ नको. मी असंय ना, मी बघतोय ना काय करू हाय. आता नक्की तुम्ही विक्रांतला घरी आणाल ना? या बघा रमाकांत मयेकराचा शब्द आहे हो मीनाताई, आपण एकदा शब्द दिलो म्हणजे दिलो. आता तुम्ही बघाच मी काय करतोय. ता चिरला का ना? देवा रवळ नाता, बघलस ना कशी गणिता फिरतात ती. ह्या तर माझ्या हातात आयता कोलीतच दिले. आता माझ्या अपमानाचं बदलो मी कसं घेतोय ना तो बघच तू विक्रांत देसाई. आता मी काय तुका सोडणार नाही शिरला का ना?